पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. माढा लोकसभा मतदारसंघात एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात संवाद बैठका विजय संकल्प मेळावे घेत आपल्या समर्थकांना निवडणुकीच्या प्रचारासाठी ऍक्टिव्ह मोडवर आणताना दिसून येत आहेत. सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत, तर त्यांचे बंधू समाधान काळे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. चार विधानसभा मतदारसंघात आणि दोन लोकसभा मतदारसंघात विभागला गेलेल्या पंढरपूर तालुक्यात कल्याणराव काळे समर्थक वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते व माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक वाखरी येथे पार पडली. या बैठकीस खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार राम सातपुते, कल्याणराव काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विविध पदाधिकारी, राज्याचे उपाध्यक्ष श्री समाधान काळे उपस्थित, शिंदे आणि उपस्थित जमलेले सर्व स्टेज आणि सर्व मान्यवर, दोन्ही मतदारसंघातून आलेले सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी आणि तरुण युवक मित्र, आज आपण माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून ही बैठक आपली आयोजित केलेली आहे आणि आता लोकसभेचं वारं सगळीकडे जोरात वाहू लागलेलं आहे आणि म्हणून बऱ्याच दिवसापासून आपण ठरवलं होतं की आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या सूचनेनुसार आपण हा महायुतीला आणि भाजपला या दोन्ही उमेदवाराला आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून त्या निमित्तानं उमेदवारांच्या गाठीपिठी होणं, ओळखी होणं, कारण दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत, एका बाजूला खासदार आहेत, एका बाजूला आमदार साहेब आहेत आणि म्हणून त्यांना कसं आपलं जास्तीत जास्त मतदान होईल तिची जबाबदारी तुमच्या आमच्यावर सांगणार आहे आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही आता बघतो वातावरण वरचीवर तापत चाललेलं आहे. त्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज 16 तारखेला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, हे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या उपस्थित त्यांच्या दोघांचा अर्ज आपल्याला भरायचा आहे आणि म्हणून त्याच्या अगोदर आपली बैठक होणं गरजेचं होतं. दोन्ही नेते मंडळी तालुक्यात आणि जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघामध्ये पिंजून काढण्याचा प्रयत्न त्या पद्धतीने करतात आणि म्हणून बऱ्याच गटाच्या मिटिंग झाल्या, आपलीच मिटिंग पाठीमागे राहिलेली होती आणि म्हणून परिवाराची मिटिंग आपल्या मागच्या 8 दिवसापूर्वी आपण घेतली. सर्व 102 गाव आपल्या पंढरपूर तालुक्यातले, त्यात 58 गाव माढा मतदारसंघाला जोडलेले आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाला जवळजवळ 48 गाव जोडलेले आणि म्हणून त्या निमित्तानं सगळ्या गावचा आपण आढावा घेतला, लोकांची कार्यकर्त्यांची मनं जाणून घेतली, मतं जाणून घेतली आणि मग मत जाणून घेत असताना प्रत्येक गावाला 10-10 मिनिटं आपण दिली. कार्यकर्त्यांचा पहिला परिवारात आपल्याला लोकशाही जास्त आहे, कारण कुठलाही निर्णय आदरणीय घेत असताना आदरणीय सहकारशील आदरणीय दादांनीजी शिकवून आपल्या समोर दिलेली आहे आणि लोकांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायचा आहे आणि म्हणून आपण त्यावेळी सर्वांनी मिळून आम्ही निर्णय घेतला. त्या टायमाला भगीरथ बालके असतील, गणेश पाटील असतील, युवराज दादा, आपण सर्वजण मिळून आम्ही मिटिंग घेतला. आपला परिवार एक संघ आहे पण जरी मत प्रवाह वेगळे असले तरी हा परिवार आपला एक संघ ठेवण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि म्हणून सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि आपल्याला ह्या
दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देऊन आपल्याला चांगलं मतदान आपल्याला पाडावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वांना कसरत करावं लागणार आहे. कारण राज्यात आणि अख्ख्या देशात वारं हे भाजपचं वाहत आहे. आणि आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अख्खा देश असतील, राज्य असतील, सगळे आता ताणून मतदान करून आपल्याला ही लढाई चांगल्या मताधिक्याने जिंकायची आहे. आणि ती जबाबदारी आता कार्यकर्त्यांवर जास्त आहे. आणि त्यामुळं आपण सर्वांनी त्या निमित्तानं आपल्याला काम करावं लागणार. माढा लोकसभा मतदारसंघातल्या जो पाण्याचा प्रश्न असेल, जो लाईटचा प्रश्न असेल, आपल्याला पंढरपूर लोणंदमार्गचा रेल्वेचा प्रश्न असतील, हे सगळे खासदार साहेबांनी, रणजितसिंह साहेबांनी, निंबाळकर साहेबांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण त्या निमित्ताने केलेला आहे साहेबांचा. आणि म्हणून आपल्याला खासदारांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या भाषणात सांगतील त्यांचं काम. मागच्या 8 दिवसापूर्वी आम्ही मुंबईला मीटिंगला गेलो. फडणवीस साहेबांच्या आदेशाखाली मीटिंग होती. त्यासाठी आम्ही सर्वजण मिळून आमदार बबनदादा शिंदे साहेब असतील, आमदार संजय मामा शिंदे असतील, प्रशांतराव परिचारक साहेब असतील आणि स्वतः खासदार साहेब यांनी मीटिंग लावली. आणि मीटिंग लावल्यानंतर पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न, आपल्या नदीच्या पाण्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न ताबडतोब सोडवण्याचा प्रयत्न आपण साहेबांनी सुचवलं, बबनदादांनी सुचवलं. आणि ताबडतोब देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन लावून आपल्याला नदीकाठी 7 तास लाईट देण्याची जबाबदारी त्या निमित्तानं पार पाडली. जिथं पिण्याचं पाणी राखीव आहे तिथं 2 तास लाईट दिली होती. पण आम्ही परत विनंती केली आणि 4 तास लाईट देण्याची जबाबदारी त्या निमित्तानं पार पाडली. बोगद्याचा प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थात पाण्याचा प्रश्न आपल्याला भेडसावतोय. कारण उजनी धरण एकदा 110% भरलं तर 2 वर्ष आपल्याला पुरत होत. जसजसं पाणी उचल वाढायला लागली, मागणी वाढायला लागली आणि मग तसं एका वर्षात 6 महिन्यात उजनी धरण मायनस मध्ये यायला लागलेलं. आणि म्हणून आपला हा पंढरपूर तालुका जवळजवळ 90% बागायचा आहे. आणि मी खासदार साहेबांना एवढंच सांगणार आहे की साहेब आमचं दुसरं काही मागणं नाही, फक्त पाण्याचं नियोजन काटेकोरपणानं झालं पाहिजे. आणि आपल्याला उजनी धरणाचे पाणी कमी पडतंय ते तुम्ही तुमच्या भाषणात सांगाल, मग कसं उजनी धरणात पाणी आणता येईल. त्या पद्धतीने त्यांनी बोगद्याची कामं जरूर त्या पद्धतीने केली आणि ते सुद्धा बोगदा आता पूर्ण सवाकडे आलेला आहे. आणि म्हणून ते पाणी आपल्याला आलं तर भविष्यात आपली पुढच्या पिढीला पिढ्यांपिढ्या त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे. आणि म्हणून अशी कामं खासदारच्या माध्यमातून केली जातात. आणि म्हणून मी दोन्ही खासदारांना दोघांनाही मी सांगणार आहे की साहेब माढा लोकसभा असेल, सोलापूर लोकसभा असेल, माढा सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमची वेगवेगळी गावं आहेत, वेगवेगळ्या गावांच्या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायती असतात. मागच्या वेळेस काय थोडे अडचणी झाल्या, निधी काय उपलब्ध होऊ शकला नाही, गावांना निधी मिळाला नाही. पण आता मी आपल्याला गाडीतही बोललो की जो वाटा उद्या कामाचा वाटा असेल, उद्या आमच्या कार्यकर्त्याची कामं असतील, ते कामं मात्र प्राधान्याने आमच्या इथनं पुढे होणं गरजेचं आहे. ग्रामपंचायती मोठमोठ्या जवळजवळ जरी 58 गावं माढा मतदारसंघाला असतील तर जवळजवळ 13-14 ग्रामपंचायती आमच्या मतदारसंघातल्या आमच्या स्वतःच्या आमच्या कार्यकर्त्याच्या ग्रामपंचायती आहेत. मोठ्या ग्रामपंचायती बाळवणी सारखी ग्रामपंचायत आमच्या ताब्यात असेल, सोनक्यासारखी ग्रामपंचायत आमच्या ताब्यात असेल, त्याशी जवळजवळ 13-14 माढा मतदारसंघातल्या ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आहे. आणि तो निधी तुम्ही दुसऱ्या कार्यकर्त्याला दिला तर आमच्या लोकांची अडचण तिथं होती, योग्य त्या कामाला निधी येत नाही. म्हणून मी म्हणणार नाही कुणाला देऊ नका, जो तुम्ही निधी देणार आहे त्याचं समान वाटप त्या निमित्तानं झालं पाहिजे आणि त्या निमित्तानं कार्यकर्त्याला मलाही तो निधी देता येईल याची जबाबदारी साहेब तुम्हाला दोघांनाही पार पाडावी लागणार. कारण सोलापूर लोकसभा असेल, माढा लोकसभा असेल, पिढ्यान पिढ्या राजकारण करणारी माणसं समोर आहेत.
आणि मग त्या निमित्तानं आम्ही वडिलांपासून ही माणसं उभा आमच्या पाठीमागे ठामपणाने उभा राहिलेले आणि या लोकांचा संघर्ष कायम आमच्या वाटेला असतो आणि मग संघर्षातच वाटचाल करत आम्ही चाललेलो आणि म्हणून त्या निमित्तानं तुमचं सहकार्य इथं पुढे असणं गरजेचं राहणार आहे. कारण आपल्याला पाण्याचा प्रश्न मागायचं मी बोलत होतो तर नदीवर बॅरेजेस होणं गरजेचं राहील. मग मान नदी असेल त्याच्यावर सुद्धा बॅरेजेस झाले पाहिजे, भीमा नदीवर बॅरेजेस झाले पाहिजे. कारण पाणी हे महत्वाचं आहे. दळणवळण आता सोपं झाले, रस्ते चांगले झाले, आता पाण्याचा विषय महत्वाचा राहणार आहे. आम्हाला तिसेंगी तलावामध्ये त्या तिसेंगी डॅमवर जवळजवळ 15-20 गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. त्या तिसेंगी डॅम मध्ये साहेब आपल्याला NRBC पाणी चालू आहे. थोड्या महिना 8-10 दिवसासाठी पाणी त्याच्यात सोडलं तर आमच्या भागातल्या पिण्याच्या पाण्याचा आणि गुरांचा चाऱ्याचा प्रश्न मिटेल. त्यासाठी सुद्धा पाठपुरावा आपल्याला त्या निमित्तानं करावा लागणार. कारण आम्ही नेहमीच ज्या ज्या वेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांपुढे आपण प्रश्न मांडले, पवार साहेबांपासून विलासराव देशमुखापासून आपण सातत्यानं प्रश्न मांडत आलो आणि सगळे कामं त्या त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्याला सगळी कामं सोडवण्यासाठी प्रयत्न आपण करतो. कारण मागच्या 8 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांकडून मीटिंग झाली. आपल्या कारखान्याच्या अडचणी असतील, भागातले प्रश्न असतील, ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आपल्या फार्म हाऊसला मुक्कामाला होते त्या टायमाला द्राक्ष उत्पादक आम्ही सर्व मिळून भेटलो आणि त्यावेळेस आम्ही दादांना सांगितलं की जो जिल्हा परिषद शाळेमध्ये पोषण आहार देत आहे त्या पोषण आहारामध्ये बेदाण्याचा समावेश असावा आणि म्हणून या राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा साहेब असतील त्या सगळ्यांनी मिळून तो पोषण आहार देण्यासाठी मदत झाली. त्याच्यामुळे बेदाण्याचे दर चांगले वर चांगले दर मिळायला लागले. परत आपण त्याच वेळेस राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब मुक्कामाला होते, तिथेही आम्ही निवेदन दिलं. कारण उजनीचा कॅनल फिरून आपल्याकडे जवळजवळ 25-20 वर्ष होऊन गेले होते पण त्या राणाचा मोबदला मिळाला नव्हता आणि मग तो विषय निदर्शन साहेबांच्या आणून दिला आणि ताबडतोब त्यावेळी जयंत पाटलांनी मीटिंग लावली आणि कुठे तर 1000-2000 रुपये गुंठ्याची जागा ती जागा जवळजवळ 70-80 हजार रुपये लोकांना त्याचे पैसे पण वाटप झाले. म्हणजे आजपर्यंत आम्ही ज्या गोष्टी सांगत आलो प्रत्येक गोष्ट आमचे कार्यकर्त्यांच्या हितासाठी आम्ही सांगतो आणि त्यासाठी आमच्याकडे भांडवल म्हणजे ही पुढची कार्यकर्ती जबाबदारी टीम आमच्या आपल्या समोर आहे आणि ती जबाबदारी भांडवल म्हणून आपल्या समोर आहे. कारण आज चर्चा वेगवेगळ्या उठतात. कारण कल्याणराव काळेचं चहाचं मूळ कुठे केरळमध्ये म्हणून सांगितलं जाते. आता ही नवीनच आमच्या पुढे प्रश्न आला. असे जर एवढे मोठे भांडवल आमच्याकडे असत तर आम्ही लोकसभा विधानसभा लढलो असतो, 2 वेळा लढण्याचा प्रयत्न केला. जरी पराभव झाला असला तरी पण कार्यकर्त्याच्या जीवावर कामाची ताकद, कामाच्या ताकदीवर कार्यकर्त्याला सहकार्य करण्याची भूमिका, नेते मंडळीच्या क्वार्टरमध्ये राहून कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याची भूमिका त्या निमित्तानं पार पडतो. आज जी उपस्थिती आहे, काल आपला फोन झाले आणि प्रत्येक गावातला सरपंच, डेप्युटी सरपंच किंवा पदाधिकाऱ्यांना आम्ही बोलवलं आणि ही आपल्याला उपस्थिती समोर आपल्याला त्या निमित्तानं दिसून येते. आणि म्हणून मी आपल्यालाही सर्वांना सांगणार आहे की आता आपल्याला पाठीमागं काय झालं बघण्यापेक्षा आपण आता लोकसभेच्या माध्यमातून आपल्याला मतदानाला समोर जायचं आहे. कारण आपण सगळी नेते मंडळी एक आहे, नाहीतर आम्ही सगळी एक असायचो आणि तुम्ही दुसराच कार्यक्रम काय तर करायचा असं घडता कामा नये. कारण केंद्रात सत्ता ही भाजपची सत्ता येणार आहे आणि जर आपली कामं नेटानं करून घ्यायची असतील तर ह्या दोघांशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून त्यासाठी या दोघांच्या ठामपणाने पाठीमाग राहून आपल्याला यांना मतदान करायचं आहे. आणि म्हणून कुठल्याही भूलथापाला बळी न पडता कुणाचे मागच्या 5 वर्षातली कामं केली म्हणून येतील, कोणतं भावनिक होईल, माडा असेल, सोलापूर असेल, आपल्याला माहिती आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना की 15-15 वर्षे 20-20 वर्षे आपण पक्षाचे झेंडे घेऊन फिरलो, काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन फिरलो आपण, पण निस्ता वापरूच आपला झाला.
आणि म्हणून आता या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं आपली खरी कामं कोणी केली त्या 3-4 वर्षात आपल्याला संघर्षाला समोर जावं लागतंय. पण कायम संघर्षाला समोर जात असताना मग अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या कामासाठी सहकार्य करण्याची भूमिका यांच्या माध्यमातून पार पडते. मग कारखान्याचे प्रश्न असू द्या, शेतीचे प्रश्न असू द्या किंवा पाण्याचे प्रश्न असू द्या, ज्या सगळ्या आपल्याला खऱ्या अर्थानं जे आपल्याला गरज आहे ती गरज या दोन्ही नेते मंडळीने आपल्याला सहकार्य करण्याची भूमिका त्या निमित्तानं पार पाडलेली आहे. आणि म्हणून आपण आपल्या जबाबदारीने आपल्याला हे काम आपल्याला मतदानाच्या माध्यमातून आपल्याला करावं लागणार. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की आज आपण ही बैठक झाल्यानंतर गावात सुद्धा मी त्यांना सांगितले यंत्रणा सेपरेट राबवायची आम्हाला, कारण बबन दादा पण तेच सांगणार आहे, मी पण तेच सांगणार आहे, परिचालक साहेब पण तेच सांगणार आहेत. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला मतदान सुद्धा त्याचं मतदानात रूपांतर झालं पाहिजे. आणि तुम्ही जर ठामपणानं पाठीमागे उभा राहिला तर यांच्या पुढे ताट मारणं, तुमचं एखादं काम करायला सांगण्यासाठी आमची ताट मान यांच्या पुढे राहिली पाहिजे. आणि तेवढा अधिकार आपल्याला तुमच्या मताच्या माध्यमातून दिला पाहिजे. तिने नाही या दोघांनी जर काम केलं तर त्याला मी जबाबदार असणार आहे, पण तुम्ही मतदानाच्या माध्यमातून तुमचं काम करेक्ट करा, कारण आपल्याला मतदान कसं जास्तीत जास्त पोलिंग होईल ती जबाबदारी तुम्हाला सर्वांना आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून ती जबाबदारी घ्यावी अशी विनंती या निमित्तानं करतो. दोघांनी एवढा वेळ एका अक्कलकोट मधून आले, एक माणसांच्या फलटणच्या कोपऱ्यातून आले, आणि त्यांना सहज मी म्हणलं साहेब आपल्याला एक मीटिंग घ्यावा लागणार आहे, सांगायचं आहे. आणि म्हणून एवढं या दोघांना मी सांगू शकतोय साहेब तुम्ही दोघही खासदार झालेला आहे, पण भविष्यात आमच्या जनतेची कामं मात्र ठामपणानं झाली पाहिजेत एवढी विनंती या निमित्तानं करतो. आणि मी कार्यकर्त्याला सुद्धा विनंती करणार आहे की आपण आपलं काम प्रामाणिकपणानं आपल्याला 102 गावात सोलापूर लोकसभा असेल किंवा माढा लोकसभा असेल त्या माध्यमातून आपली प्रत्येक गावातल्या आणि प्रत्येक गावातलं मतदान कसं जास्तीत जास्त होईल ती जबाबदारी तुम्हाला आम्हाला सर्वांना घ्यावी लागणार आहे. एवढंच विनंती या निमित्तानं करतो. कुठलीही इथं पुढची अडचण तुम्हाला आम्हाला येणार नाही, कारण ही नेते मंडळी आपल्याला कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने सहकार्य आपल्याला केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा करतील अशी अपेक्षा या निमित्तानं बाळगतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय जय महाराज.